माझा हात ठीक आहे, हात भाजल्याने मरणार नाही मी. ऑलराईट, आता फोन ठेव, मला डिस्टर्ब करू नकोस. हाय राधिका. समजतो कोणतो स्वतःला. तुला माहित काय झालं? त्याचा हात भाजला, मला खूप काळजी वाटली, मी हळद लावली. नंतर मला काळजी वाटायला लागली रे, म्हणून मी ऑफिसमध्ये फोन केला, तर माझा फोनच उचलत नाही तो मुलगा. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे चला बिझी असेल, नंतर परत फोन लावला, फोन डिस्कनेक्ट केला, त्याच्यानंतर फोन उचलला तर माझ्याच अंगावर ओरडला. माझी काय चूक होती? आपण कोणाची काळजी करायची नाही का? त्याला फोन करायचा नाही का? मला सांग, कुणाच्याही ऑफिसमध्ये कोणी एकटा असतो का? आजूबाजूला माणसं असतात, आपण जे काही बोलतो ते ती माणसं ऐकत असतात. म्हणजे तो जे काही बडबडला ते त्या लोकांनी ऐकलं रॉनी. राधिका. राधिका काय? अगं पण राधिका, तू कोणाबद्दल बोलतेस? कोणाचा हात भाजला? तुझा लाडका मित्र, दुसरा असं कोण वागू शकतो? अच्छा अच्छा, ऋषभ. ऋषभ? अगं पण तो बिझी असेल ना. हो ना, पण मी कुठे नाही म्हणते, माणूस बिझी असतो, सगळेच बिझी असतात, पण म्हणून फोनवर असं घालून पाडून बोलत नाहीत. राधिका ओके, शांत हो, चल यार, बस बस, तू बस आधी. बघ राधिका, ऋषभ माझा खूप चांगला मित्र, खूप वर्षापासून ओळखतो मी त्याला, तो असाच आहे ग, मी बोलतो त्याच्याशी. ओके, माझ्यासाठी ऋषभशी तू बोलायची गरज नाहीये, तू अजिबात बोलणार नाही असा त्याच्याशी. ठीक आहे, मी नाही बोलत. राधिका, तुझा मूड चांगला करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त आयडिया. काय? तू माझ्याबरोबर लंचला आहे ना? एक्सक्यूज मी. येस. आय एम सॉरी. सॉरी कशासाठी? तुझा स्मार्टनेस दाखवल्याबद्दल. आय नो तुला राग आलाय, बट यू आर राईट. मी खानविलकरांशी बोलण्याआधी तुला सांगायला हवं होतं, आणि माझी चूक असतानाही मी तुझ्याशी भांडले, सो आय एम सॉरी. इट्स ओके. बाहेर जायचं जेवायला? नाही, नको. म्हणजे राग गेला नाही आहे अजून? नाही, तसं काही नाही आहे, मला भूक नाही. इट्स ओके. See you then. See you. आंटींना सांगितलंस का? हो, लवकर या म्हणाल्या. एक मिनिट हा. काय आहे? रागवली आहेस ना तू? फोन कशाला केलायस तेवढं सांग ऋषभ. सॉरी म्हणायला. ऍक्च्युली राधिका, ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते ग, आणि उगाचच राग तुझ्यावर निघाला. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, फोन ठेव. खूप जास्त रागवलेली दिसतीये. म्हणूनच म्हटलं की विंटर मध्ये एवढं टेम्परेचर कसं वाढलं? काय? हो, तुला माहित नाही, वेदर ब्युरोचा आत्ताच रिपोर्ट आलाय की विंटर मध्ये टेम्परेचर 40 degrees झालंय, पण त्यांना काय माहिती राधिकामुळे झालंय. काम काय बोल ऋषभ. अरे बापरे, आज काही खरं नाही राधिका, कान पकडू का? आय एम रिअली सॉरी राधिका, त्यावेळेस माझं डोकं ठिकाणावर नव्हतं. कधी असतं? ऍक्च्युली राधिका, मी तुला अशासाठी फोन केला होता की आपण लंच एकत्र करूया ना. मी पटकन येतो आणि तुला पिकअप करतो, आणि मग आपण जाऊया. अजिबात नको. का? कारण मला बाहेर जायचंय. बाय. इज एव्हरीथिंग ऑलराईट? हो, चल जाऊया.
लावण्या तुझं लंच इन्व्हिटेशन अजूनही ओपन आहे. या बट तुला तर भूक नाही आहे ना? पण आता लागली आहे. सो यू वेलकम बट माझ्या काही अटी आहेत. काय? एक म्हणजे जागा तू शोधायचीस आणि दोन म्हणजे बिल मी पे करणार. तुझी पहिली अट मान्य आहे पण तुझी दुसरी अट अमान्य आहे. सो इन्व्हिटेशन कॅन्सल. ए कम ऑन डोंट डू दॅट. चल आपण बघू. बघू वगैरे काही नाही, नाही तर हॉटेलमध्ये भांडणं होती. ओके ओके, भांडण्यापेक्षा तूच बिल भर. बघाय चल. शर्मिष्ठा काय शर्मिष्ठा ऐक. जीजू तुम्ही यावेळेस ऑफिसला नाही गेलात? ऑफिस करूनच येतोय मी, सगळी कामं मार्गी लावली. काय माणसं असतात ग ऑफिस मधली, एक नारायणराव ऑफिस मध्ये नाहीत म्हटल्यानंतर काम चुकल पण. त्या सगळ्यांना कामाला बसवलंय आणि मग निघून आलो. काय ग, घरात सगळं व्यवस्थित आहे ना? हो का हो? नारायणराव घरी नाहीत, घरात सगळं ठीक ठाक आहे की नाही पाहो. तुम्ही किती काळजी करता ना आमची. काय ना शर्मिष्ठा, तू खूप भोळी आहेस म्हणून भीती वाटते की कोणीही तुला सहज गंडवू शकतो. तसं नाही आहे जीजू. नाही काय जीजू, तुला माहितीये का ऑफिस मध्ये लावण्या पाटील जॉईन झाली आहे पार्टनर म्हणून. अगं अशा तोऱ्यात वावरते ना जणू काय बॉसच ऑफिसची. मी ऐकलं की दोघा तिघांना तिने झाडलं सुद्धा. आणि ऋषभ तो कसा आहे तिच्या बरोबर? काय ठीकच आहे तो, काय त्याच कामात लक्ष नाही. हो आजकाल त्याच दुसरीकडेच लक्ष लागलंय म्हणून तर मी घुसलोय तिथे. तुला काय वाटलं माझ्याकडे काम नाही? 70,000 नोकरी आली होती म्हटलं हे नाही म्हणताय. कसं आहे ना साडूंच्या ऑफिसमध्ये काम केल्यानंतर मला घरावर पण लक्ष ठेवता येईल ना. हे बघ शर्मिष्ठा, तू एकटी असतेस, तुला 3 मुलं आहेत, ती सुद्धा लहान. न जाणो ऋषभनी जर का हे सगळं असं मालक म्हणून ताब्यात घेतलं. म्हणजे 15,000 तर 15,000 महिन्याला काटकसर करेन. पण तुला आणि तुझ्या लहान मुलांना काही त्रास होता कामात? तुम्हाला तुमचे सगळे हक्क मिळाले पाहिजे. खरंच जीजू तुम्ही किती काळजी करता माझी. असू दे गा, असू दे, घरचीच असत. काय कोणाला फोन करतेस? यांना सांगते ना तुम्ही किती चांगल्या प्रकारे ऑफिस सांभाळता ते आणि काळजीने आमची चौकशी करायला येता. अगं काय वेडी आहेस का? बंद 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 कर तो फोन आधी, बंद पाहटासारखं कर. अगं हे सगळं दुसऱ्यांनी त्यांना सांगायला हवं, आपणच आपल्या तोंडाने आपलं कौतुक करायचं का? बरं नाही दिसत ते. बरं जोशीना सांग छानपैकी काहीतरी खायला कर, भूक लागली. आणि हे आपला आल्याचा चहा, जिंजीर अद्रक अद्रक ते मारून चहा करायला सांग. बरं भावरट आहे. आता नारायणरावांना जर का त्यांनी फोनवर सांगितलं असतं काही तर त्यांना वाटलं असतं की मी अर्धा दिवस सुद्धा ऑफिस भरलेलं नाहीये. पिंडोक बाई आहे. मॅडम काय मागवायचं? काही इथे पावभाजी खूप छान मिळते. चालेल. मॅडम एक्सक्यूज मी, 2 स्पेशल पावभाजी. कसं वाटलं हॉटेल? छान आहे. इथेच कार्यक्रम झाला होता तुमचा? हो पण आम्ही तेव्हा तिघेच होतो, मी तनिषा आणि ऋषभ. ऋषभ खूप छान गायला होता तेव्हा, मजा आली होती. पण ऋषभला हॉटेलमध्ये गायला आवडत नाही ना? ते आत्ता आधी आम्ही कुठेही गायचो, बिंदास काही करायचो, खूप धमालायची.
राधिका काय झालंय? तू मगाशी अपसेट होतीस, आत्ताही आहेस. नाही काही नाही. नक्की का माझ्यापासून लपवतेस? अरे नाही खरंच नाही. इज इट रिषभ? म्हणजे नाही मला वाटलं. राधिका मी तुला एक विचारू? विचार. म्हणजे तुला राग येणार नसेल तर? नाही विचार. तुला तुला ऋषभ आवडतो? काहीतरीच काय, तसं काही नाहीये. मग जरा हस ना, म्हणजे कोणाला तरी वाटेल मी तुला इथे जबरदस्ती घेऊन आलोय. बेटा आणि तसंही आत्तापासून बरोबर अर्धा तासानंतर तू खूप हसणारस, इतकी हसणारस की तुला काय भविष्य सांगता येतं? हो मी हाताच्या रेषा बघून सांगू शकतो की पुढे काय घडणार. खरंच? हो. हे मग माझा हात बघ ना. मुलींचा डावा हात बघ. काय दिसत? तुझा संगीत क्षेत्राशी फार जवळचा संबंध. हे जाणून घ्यायला मला तुझ्या भविष्याची गरज नाहीये, नीट सांग. तुझा संगीत क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे म्हणजे तुझा होणारा नवरा संगीत क्षेत्रातला असणार आहे. आणि तो नवोदित कलाकार असणार. खट्टी मीठी आहे ग आपली लढाई आणि त्याचं नाव आर पासून सुरू होणार. सोडना रुसवाई ऐकना आय एम सॉरी व्हेरी सॉरी आय एम सॉरी वो व्हेरी सॉरी हो गया गुमसुम सा शहर नको ना तू रुसू सोबती से सुर कुड़े झाले ग मुसमुसू कह दू आई एम सॉरी वेरी सॉरी आई एम सॉरी वो वेरी सॉरी. आणि आणि गुड आफ्टरनून सर. हाय टेबल फॉर टू प्लीज. यस सर. टेबल नाही सिलेक्ट केलंस अजून? रागवलास ना ऋषभ? इम्पॉर्टंट कॉल होता. कम ऑन यार ऋषभ, व्हॉट्स रॉंग? लावण्या चल आपण इथून जाऊया. व्हॉट ऋषभ चल ना जेवायला जाऊया. लावण्या लेट जस्ट गो. मला सांगशील का काय झालंय ते? लावण्या एकदा सांगितलं ना यार. Let's start. Trisha, what's wrong?
रिषभ टेल मी व्हॉट्स रॉंग. काय झालंय मला सांगशील का? दिस इज रेडिक्युलस. आय एम टॉकिंग टू यू रिषभ. Lavanya, just excuse me. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.